साधन साधना जिथे येते तिकडे साध्य येतं, आणि साध्य डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला आणि साधना करायला पाहिजे. आता आपलं साध्य काय आहे? सुख, यश, समृद्धी हे आपलं साध्य आहे. की जगामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या डोळ्यासमोर हे साध्य ठेवलं पाहिजे की मला सुख मिळालं पाहिजे, मला यश मिळालं पाहिजे, मला समृद्धी मिळाली पाहिजे. पण ह्यासाठी काय केलं पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. इफ विशेस वेअर हॉर्सेस बेगर्स वूड राईड देम असे म्हटलेलं आहे एके ठिकाणी. तर नुसत्या इच्छा करून भागत नाही, तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ. म्हणून प्रयत्न आले की प्रयत्न आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला प्रयत्नांची दिशा काय पाहिजे महत्त्वाची. प्रयत्नाला जर दिशाच नसेल तर त्या प्रयत्नाला अर्थ नाही. प्रयत्नाला जर दिशाच नसेल, चालण्याला जर मुक्कामाची दिशाच नसेल तर त्या चालण्याला अर्थच नाही. तो नुसता चालतच राहील पण मुक्कामच माहीत नाही तर तो चालण्याला काय अर्थ आहे? अर्थहीन झालं ते. तसं आपण जीवन जगत असताना आपलं जे ध्येय आहे ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून मगच आपली साधना जी आहे त्या साधनेला अर्थ प्राप्त होतो, दिशा प्राप्त होते. म्हणून मी सांगितलं की आपली दिशा, आपलं साध्य म्हणजे सुख, यश आणि समृद्धी तिन्ही माणसाला पाहिजे. कळलं की नाही? माणसाला तिन्ही पाहिजे. हे नको, ते नको, ते नको. आमच्याकडे काय झालं आहे? विरक्ती, वैराग्य ह्याच्या नावाखाली आपल्याकडे सगळीकडे पाठ केली. बायकोकडे पाठ, मुलांकडे पाठ, संसाराकडे पाठ, आपल्या उद्योगधंद्याकडे पाठ, इतकंच नव्हे तर राष्ट्राकडे सुद्धा पाठ. मग लोकांची आक्रमणं झाली. हे गुहेत बसले जप करत आणि ध्यान करत, लोक बाहेरून आक्रमणं आली आणि आपण त्याला सहज बळी पडलो. त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक कारण आहे. हे एकच कारण आहे असं माझं म्हणणं नव्हे, पण अनेक कारणं जी आहेत त्यापैकी एक कारण आहे की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मी निगेटिव्ह. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, संसार असार असार हे जीवित, केवळ माया रडगाणे हे गाऊ नका. माधव जुलेंनी सांगून ठेवलं हे रडगाणे बाबा आता गाऊ नका. असार हे जीवित, ही सगळी माया आहे, अमुक आहे तमुक, हे रडगाणं आता पुरे झालं. आणि वैराग्य आणि विरक्तीच्या नावाखाली ह्या सर्व गोष्टीकडे पाठ करायची आणि देवदेव देवदेव करत कुठेतरी जंगलात जायचं आणि गुहेत बसायचं हे जीवनविद्याला मान्य नाही. कारण की नाही, जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, समृद्धी पाहिजे असेल तर त्याला प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नाला दिशा असली पाहिजे. प्रयत्न योग्य दिशे व्यवस्थितपणे केले पाहिजेत आणि ते प्रयत्न तुम्ही जर केलेत तर तुम्हाला या तिन्ही गोष्टी प्राप्त होऊ शकतात असा जीवनविद्याचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून एकदा तुम्हाला हे कळलं की मग जीवन जगत असताना आपण ते कसं जगलं पाहिजे. मागल्या खेपेला मी सांगितलं की शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा पहिला सुधारला पाहिजे. आता शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण निगेटिव्ह आहे. बायका बघा, बायका आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. ते नवऱ्याची काळजी घेतील, मुलांची काळजी घेतील, घराची काळजी घेतील, पाहुण्यांची काळजी घेतील, स्वतःकडे दुर्लक्ष करतात. अरे पण बायको जर प्रकृती बिघडली तर घराचं कसं होणार? घराचा मुख्य काम म्हणजे बायको. तिचीच प्रकृती बिघडली तर कसं होणार? मग तिची काळजी घेतली पाहिजे. कळलं की नाही? मग तिची काळजी कोणी घेतली पाहिजे? नवऱ्याने. तिची काळजी घेतली पाहिजे सासूने. तिची काळजी घेतली पाहिजे घरातल्या लोकांनी. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन हा महत्त्वाचा आहे. म्हणून मी एकदा सांगितलं होतं की जीवन आणि मरण याच्यामध्ये अंतर आहे ते फक्त एका श्वासाचं. तसं संसार आणि परमार्थ याच्यामध्ये अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं. हे जर तुमच्या ध्यानात आलं की आपली ही जी दृष्टी आहे आणि दृष्टी म्हटलं की तिकडे ज्ञान आलं. ज्ञान चक्षू असं आपण म्हणतो. दृष्टी म्हणजे चक्षू, ज्ञान चक्षू
म्हणून ज्ञान हे महत्त्वाचं आहे हे मी अनेक वेळा सांगितलं आणि पुन्हा पुन्हा सांगतो. मग शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा जर निगेटिव्ह असेल तर शरीराची तुम्ही काळजी घेणार नाही, आणि शरीराची तुम्ही काळजी घेतली नाही तर शरीर बंड करतं म्हणजे सैतान होतं. शरीर सैतान झाल्यानंतर मग काय जीव नकोसा होऊन जातो. पण ते शरीराची काळजी घेतली, शरीराला चांगला व्यायाम दिला, शरीराला चांगलं योगासनं केली, चांगलं खायला प्यायला दिलं, चांगले संस्कार केले, चांगले विचार दिले, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर हे शरीर साक्षात परमेश्वर म्हणून तुम्हाला सगळ्या प्रकारचं चांगली चांगली फळं देतं. आणि म्हणून जीवनविधेचा हा जो दृष्टिकोन आहे की शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला कारण की नाही. आणि म्हणून शरीराला सुखसोयी पाहिजे द्या, शरीराला सुखसोयी पाहिजे. चैनचंगळ वेगळं आणि सुखसोयी वेगळ्या, कळलं की नाही. मी ज्याला कम्फर्ट्स ऑफ लाईफ म्हणतो त्या शरीराला पाहिजे, कळलं की नाही. नेसेसिटीज ऑफ लाईफ प्रत्येकालाच पाहिजे, कळलं की नाही. नेसेसिटीज ऑफ लाईफ म्हणजे आवश्यक गरजा जगण्यासाठी त्या तर प्रत्येकालाच मिळाल्या पाहिजेत, त्याबद्दल वादच नाही. पण त्याच्यावर भागायचं नाही, त्याच्यावर भागायचं नाही. मग त्याच्या पुढे कम्फर्ट्स ऑफ लाईफ, कम्फर्ट्स ऑफ लाईफ म्हणतात ना की तुम्हाला कम्फर्टेबल जीवन जगता आलं पाहिजे, कळलं की नाही. आणि हे कम्फर्टेबल जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजे, म्हणून पैशाकडे दुर्लक्ष करू नका हे मी नेहमी लोकांना सांगतो. पैशाकडे पाठ करू नका, नाही तर हरिपाठ करता 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 पैशाकडे पाठ कराल, मग हरीकडेही पाठ आणि पैशाकडेही पाठ आणि शेवटी हातात धुपाटणं असं होईल. आणि म्हणून पैशाकडे जे दुर्लक्ष करतात परमार्थाच्या नावाखाली त्यांचा त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते, त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की पैसा वाईट की चांगला, पैसा हा चांगलाच पण चांगल्या मार्गाने मिळवला तर आणि चांगल्या कामासाठी खर्च केला तर चांगलाच आहे ना. पैसा वाईट आहे का? चांगल्या कामासाठी खर्च करा आणि चांगल्या मार्गाने मिळवा. पैसा म्हणजे महालक्ष्मी. आणि वाईट मार्गाने मिळवा आणि वाईट मार्गासाठी खर्च करा कडक लक्ष्मी. तुम्हाला महालक्ष्मी पाहिजे का कडक लक्ष्मी पाहिजे ते तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अनिष्ट मार्गाने मिळवलेला जो पैसा आहे तो अनिष्ट मार्गानेच जातो, आणि म्हणून तो पैसा म्हणजे लक्ष्मी नाही, ती कडक लक्ष्मी आहे. कळलं की नाही. आपल्याला कडक लक्ष्मी नको, महालक्ष्मी पाहिजे. आणि महालक्ष्मी म्हणजे चांगल्या मार्गाने मिळवलेला पैसा, चांगल्या कामासाठी केलेला खर्च, ही महालक्ष्मी. म्हणून पैसा पाहिजे. आज जगामध्ये पैशाशिवाय काय चालतं? आपल्याला धार्मिक कार्य करायचं झालं तरी पैसा पाहिजे. धार्मिक, कळलं की नाही. म्हणजे देवाधर्माचे जे आपण कार्यक्रम करतो पैशाशिवाय होतात का? पैसा पाहिजेच ना. पैशाशिवाय काहीच होत नाही. एक पाऊलही टाकता येत नाही, घरात बसता येत नाही. भाडं दिलं नाही तर तो म्हणा घर खाली कर, मग घरात बसण्याचीही सोय नाही पैसा नसेल तर. म्हणून पैशाकडे पाठ करणं हे अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून जीवनविद्या सांगते पैसा मिळव, चांगल्या मार्गाने खूप मिळव आणि चांगल्या मार्गासाठी खूप खर्च कर, कळलं की नाही. चांगल्या मार्गासाठी खूप खर्च, दानशूर हो. हे मी काय म्हणतो, दानशूर हो याचा अर्थ वाटेला पैसे देत बसू नको, नाही तर तिकडे दारू पिणार आणि कपलच झाला म्हणून इथे तुझ्याकडे पैसे मागायला येणार, पोरांना जन्म देत राहणार आणि मग पैसे पुरत नाही म्हणून तुझ्याकडे येणार. अशा लोकांना जर तू पैसे देत बसलास तर तुलाच भिकारी होण्याची वेळ येईल, कारण की नाही. म्हणून आपल्याकडे नाही तर सत्पात्री दान. आपल्या धर्मामध्ये फार सुंदर सुंदर शब्द आहेत, सत्पात्री दान. दान करायचं ते सत्पात्री असलं पाहिजे, म्हणजे तू जे पैसे लोकांना देशील ना त्या पैशाचा त्यांनी चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे, तर ते सत्पात्री दान. नाही तर तू पैसे दिले हा गेला दारूच्या गुत्त्यात, पुन्हा आला पैसे मागतोय पुन्हा दारूच्या गुत्त्यात, म्हणजे तू उलट पाप करतोयस, ते पैसे देऊन पाप करतोय. आता लोक भिकाऱ्यांना पैसे देतात, भिकाऱ्यांना पैसे द्यायचे की न द्यायचे, माझं म्हणणं पैसे भिकाऱ्यांना देऊच नाही. त्याच्याऐवजी त्यांना अन्न द्या, केळं द्या, खायला द्या, काहीतरी द्या, तुम्हाला दया आली तर.
हे सगळे पळून आलेले असतात, बेगर्स होममधून पळून आलेले असतात, कारण तिकडे त्यांना काम करावं लागतं, ते त्यांना नको असतं, तिकडून ते पळून येतात. कळलं की नाही? ह्यांना आपण जेव्हा भिक्षा देतो ना, तेव्हा आपण पापच करत असतो. त्यांना खायला प्यायला द्या, तर खायला प्यायला जर दिलं ना तर ते ठीक आहे, पण त्यांना दानधर्म केला जर तुम्ही पैशाचा, तर तो सत्पात्री दान नाही ते, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जीवनविद्येचा हा जो दृष्टिकोन आहे हा वेगळाच आहे. शरीराच्या ज्या सुखसोयी आहे म्हणजे कम्फर्ट्स ऑफ लाईफ, त्या आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे आणि त्या आपण दिल्या पाहिजेत, तर तुम्हाला परमार्थ करायला सोपं जातं. परमार्थ तुम्ही कधी कराल? तुमचं शरीराला स्वास्थ्य मिळालं ना की तुम्ही परमार्थ करता. तुकारामांसारखे तुकाराम महाराजच, की सगळ्या गैरसोयी जरी झाल्या तरी ते भंडारा डोंगरात जाऊन बसतील, भामनाथ डोंगरात जाऊन बसतील आणि तिकडे भजन करतील. पण तुकाराम महाराज कुठे आणि कुठे बघाराम, त्यांची काही तुलना होऊ शकते का? त्या तुकाराम महाराजांची आपण बरोबरी करू नये, कळलं की नाही? ते अगदी उंच ह्याच्यावर आहे, आपण पायथ्याशी आहोत. तेव्हा त्यांनी केलं म्हणून आपण करायला गेलं फसाल, त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायला गेलं तर फसाल. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की ज्याला आपण कम्फर्ट्स ऑफ लाईफ म्हणतो त्या आवश्यक आहे, त्या तुम्ही दिल्या तर तुम्हाला देवधर्म करता येईल. अहो, देवाचं चिंतन करणं हे हितकारक आहे, पण देवाचं चिंतन करायला ह्याच्या जर दोन वेळ जेवणाची जर याला भ्रांती असेल किंवा सगळ्या गैरसोयी घरामध्ये असतील तर हा चिंतन काय करणार देवाचं? तो चिंताच करणार. नको नको संसार घरावरी बार म्हणणार, नको हा संसार, कारण की नाही शिरावर भार म्हणणार, नको हा संसार. आणि म्हणून जे सुखसोयी ज्याला आपण म्हणतो त्या शरीराला सुखसोयी पाहिजेत, त्या मिळाल्या की तो चिंतन करायला मोकळा होतो. आता इथे काय होतं बघा, इथे कम्फर्ट्स ऑफ लाईफ मिळाल्या, जीवनामध्ये व्यवस्थित झालं सगळं, की पुष्कळ लोक काय करतात, व्यसनाकडे जातात. चार पैसे मिळाले, सगळं व्यवस्थित आहे, सगळ्या कम्फर्ट्स ऑफ लाईफ मिळाल्या. आता पुढे काय, जर सद्गुरूचं मार्गदर्शन म्हणजे चांगल्या सद्गुरूचं मार्गदर्शन जर मिळालं नाही तर चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते. मग चुकीचे मार्ग अनेक आहेत. एक व्यसनाधीन होणं हा चुकीचा मार्ग, बुवा बाबाकडे जाणं हा एक चुकीचाच मार्ग आहे, अंधश्रद्धेकडे जाणं हाही चुकीचाच मार्ग आहे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जीवनामध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे आणि या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याजवळ ज्ञान असेल तरच ते व्यवस्थित. म्हणून एक लक्षात ठेवायचं, पैशाकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही. पैसा मिळवायचा चांगल्या मार्गाने, भरपूर मिळवा आणि चांगल्या मार्गाने तो खर्च करा, हे जीवनविद्या असं सांगते. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की शरीराच्या सुखसोयी मिळाल्यानंतर माणसाला स्वास्थ्य मिळतं. मग पुढे जे येतं ना ते मनस्वास्थ्य, मनशांती म्हणतो की नाही, मनस्वास्थ्य. की मनस्वास्थ्य जर मिळालं नाही, मनशांती जर मिळाली नाही, तर माणसाला सर्व मिळूनसुद्धा त्याला ते सगळं व्यर्थ वाटतं. म्हणून बघा, श्रीमंत माणसं आत्महत्या करतात. बघा, परवाच एका श्रीमंत माणसाने आत्महत्या केली, परवाच मोठा श्रीमंत त्याने आत्महत्या केली. आता पैसा आहे, सगळ्या कम्फर्ट्स ऑफ लाईफ आहे, इतकं लक्झुरीज ऑफ लाईफ आहेत. कळलं की नाही? कम्फर्ट्स तर आहेत पण सगळ्या लक्झुरीज आहेत, सगळं काही आहे तरी त्याने आत्महत्या केली. का? मनशांती त्याची बिघडली असणार, मनसंतुलन ज्याला आपण म्हणतो ते संतुलन बिघडलं, त्या अवस्थेत त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मनशांती मिळण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे हे पहिलं शिकून घ्या. लोक काय म्हणतात, अमक्या बुवाकडे गेलं आणि तमक्या बाबाकडे गेलं आणि त्याच्याकडे उदी भस्म अंगारे दुपारी घेतले की मनशांती मिळेल. नाही, मनशांती ही ज्ञानानेच मिळते. जीवनविद्याचं सगळा भर ज्ञानावर आहे, कळलं की नाही? मग तुम्ही म्हणाल भक्तीचं काय?
भक्ती सुद्धा ज्ञानातूनच निर्माण होते. हा जीवनविद्येचा अगदी महत्त्वाचा सिद्धांत आहे. ज्ञानातून भक्ती निर्माण होते, भक्तीतून ज्ञान निर्माण होत नाही. कुठेतरी संतांचं वाक्य आहे, भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान. पण ती भक्ती म्हणजे तुम्ही म्हणता ती भक्ती नव्हे, ती उपासना. आज काय झालं आहे, एखादा मनुष्य उपासना करतो ना त्यालाच भक्त म्हणतात. पूजा करतो ना तो भक्ती करतो, भजन करतो ना तो भक्ती करतो, वारी करतो ना तो भक्ती करतो, नामस्मरण करतो ना तो भक्ती करतो. म्हणजे तो जर उपासना करत असेल तर त्या उपासनेला लोक भक्ती म्हणतात. पण उपासना करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं, कळलं की नाही. आणि म्हणून भक्ती ही ज्ञानातून निर्माण होते. ज्ञानातून भक्तीने, भक्ती याचा अर्थ काय, प्रीती. प्रीतीचा अर्थ काय, प्रेम. प्रेमचा अर्थ काय, गोडी. गोडीचा अर्थ काय, आवडी. हे सगळे एका अर्थी आहे, कळलं की नाही. हे सगळे एका अर्थी शब्द आहेत. म्हणून ही जी गोडी लागणं जी आहे ना, ही गोडी कधी लागते, ज्ञानातून लागते. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक मुलगा आहे, त्याला गणित सोडवता येत नाही. गणित म्हटलं ना ती कपाळ आट्या पडतात. गणित विषय नको रे बाबा, सोडवायला बस. त्याला सोडवता येत नाही आणि त्याला नको वाटतं तो. पण जो गणितामध्ये हुशार आहे, कळलं की नाही, त्याला सांगा तो भरभर तो गणित सोडवायला लागेल. त्याची गणित सोडवताना समाधी लागेल. त्याला इतका आनंद होईल गणित सोडवताना, आनंद होईल त्याला. कारण का, गणित सोडविण्याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी आहे, ह्याच्या ठिकाणी गणित सोडविण्याचं ज्ञान नाही. कळलं की नाही. शेवटी ज्ञान हे महत्त्वाचं आहे, की ज्ञानातून गोडी निर्माण होते. आता तुम्ही कुठलं काम करता, त्या कामाचं तुम्हाला जर ज्ञान असेल ना चांगलं, तर तुम्हाला गोडी निर्माण होते. तुम्ही गोडीने ते काम करता. पण कामाचं जर ज्ञान नसेल ना, तर तुम्हाला ते ज्ञान गोडीने काम करता येणार नाही. मग कसं तरी काम करण्याकडे आपली प्रवृत्ती होते, कळलं की नाही. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जीवन जगणं ही साधन आहे असं मी ज्यावेळेला म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कळलं की नाही. की शेवटी आपल्याला जगायचं आहे, हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला शेवटी जगायचं आहे. आणि ते सुद्धा चांगल्या रीतीने जगायचं आहे. चांगल्या रीतीने जगणं आणि मरत मरत जगणं याच्यामध्ये फरक आहे की नाही. तर आपल्याला जर चांगल्या रीतीने जगायचं असेल तर काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो आहे. नाही तर सगळे जगतातच आहे ना, कुत्री मांजे सगळी सगळेच जगत आहेत. पण चांगल्या रीतीने जगणं, कळलं की नाही, यशस्वी जीवन जगणं, समृद्ध जीवन जगणं, सुखी जीवन जगणं हा प्रकारच वेगळा आहे. आणि हे केव्हा होतं, ज्ञानाने होतं. मग ज्ञानाला पर्याय नाही, हे जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. भक्ती ज्ञानातून, यश ज्ञानातून, समृद्धी ज्ञानातून. बघा, सुख ज्ञानातून, यश ज्ञानातून आणि समृद्धी ज्ञानातून. आणि म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ, ज्ञान हाच देव. म्हणून देवाची उपासना करायची ना, ज्ञानाची उपासना कर. देवाची उपासना करायची म्हणजे ज्ञानाची उपासना करायची. आज आम्ही देवाची उपासना करतो म्हणजे काय करतो, कर्मकांड. कर्मकांड करून तुम्हाला ज्ञान कसं मिळेल हे मला अजून समजत नाही ना, की हे कर्मकांड करून तुम्हाला ज्ञान कसं मिळेल. तात्कालिक समाधान मिळेल, तात्कालिक, कळलं की नाही. थोडं बरं वाटेल, पण थोडं बरं वाटल्यानंतर पुढे काय. एक कुत्रा होता, कळलं की नाही, त्याला मार बसला कुठेतरी, ठेचाळला कुठेतरी, आपटला ठेचाळला, सगळंच त्याचं शरीर जे आहे ना ते जखमाने. त्यावेळेस काय माशावून बसल्या त्या कुत्र्याच्या जखमावर, त्या माशावून बसल्या. त्या माशावून बसल्यामुळे त्याला तो हैराण झाला. तो हैराण झाल्यामुळे त्याने काय केलं, आता काय करायचं. त्याला तर आपल्याकडे आपल्याला हात आहे, आपण असं सगळं. तो त्याला काय करावं सुचे ना, शेवटी त्याला समोर नदी दिसली. तो धावत गेला आणि नदीत बुडी मारली. बुडी मारल्यावर सगळ्या माशा उडाल्या. आणि त्या शेजारी जे झाड होतं त्या झाडावर जाऊन बसल्या. हा म्हणाला, आता मी मुक्त झालो, आता मी सुटलो, कळलं की नाही.
सगळ्या माशा गेल्या, आता मी सुटलो म्हणून तो बाहेर आला. बाहेर आला सगळ्या माशा पुन्हा त्याच्या अंगावर येऊन बसल्या. तसं आपल्या जीवनामध्ये कळलं की नाही, आपल्या जीवनामध्ये असं होतं. आता ध्यान करतात लोक, कळलं की नाही, ध्यान करण्यासाठी कुठे कुठे जातात, 4,000-4,000 रुपये भरतात, कळलं की नाही, कोण अमकं ध्यान कोण तमकं ध्यान. मी नेहमी सांगत असतो, संसारी माणसासाठी ध्यान नाही. जीवनविद्येचे सिद्धांत हे पक्के सिद्धांत आहेत. संसारी मनुष्य ध्यान करूच शकत नाही. संसारी माणसासाठी भजन, नामस्मरण, प्रार्थना, कळलं की नाही, संसारी माणसासाठी हेच आहे. आणि हे त्यांनी करावं. ध्यानाने जे मिळेल ते ह्याने लवकर मिळेल. नामस्मरण, प्रार्थना किंवा भजन ह्याने मिळेल. पण भजन पुन्हा प्रामाणिकपणे केलं पाहिजे. नाही तर दारू पिऊन भजन करणारे लोक आहेत, ढोसतात आणि भजन करतात. काय भजन करतात ते देवाला ठाऊक. कळलं की नाही, किंवा भजन नुसतं आपले काय म्हणतात त्याला नियम. हो, आमचा नियम आहे 6 वाजता भजन म्हणजे भजन. कळलं की नाही, मग ते 6 वाजता भजन करणार, टन 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 करणार नाही जाणार. त्याला भजन नाही म्हणत. आवडीने भजन, आवडीने नामस्मरण, आवडीने प्रार्थना. कळलं की नाही, बघा मन स्थिर होतं की नाही, बघा मन स्थिर होतं की नाही, बघा हे सगळं आहे. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला संसार करत असताना जीवन जगणं ही एक फार मोठी साधन आहे, लक्षात ठेवून जीवन जगलं पाहिजे. आणि याच्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि हे मार्गदर्शन मी सध्या देऊन राहिलेलो आहे. आता हे स्वीकारायचं मार्गदर्शन की नाकारायचं हे तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.